पुण्याची बुलेट बोगस नंबर प्लेट लावून फिरत होती कराडात बोगस नंबर प्लेट लावलेली चोरीची बुलेट कराड वाहतूक शाखेच्या ताब्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमलदार पोलिस हवलदार अमोल तातोबा पवार तसेच होमगार्ड जंगम यांना डी वाय एस पी कार्यालयासमोर नेमणूक होती यावेळी वाहतूक व तपासणी करत असताना समोरून येणाऱ्या ब्लॅक कलरच्या बुलेट चालकास इशारा करून ड्युटीवरील अधिकाऱ्यांनी बाजूला बोलावून घेतले तसेच तिच्या कागदपत्राबद्दल माहिती विचारले असता सदर चालक्यांनी आपले नाव सलीम इलाही डांगे राहणार मसूर असे सांगून या बुलेटबाबत उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिल्यामुळे सदर बुलेट चोरीची असावी असा संशय असा निर्माण झाला सदर बुलेटबाबत आर टी ओ कार्यालयातून सविस्तर माहिती घेतली असता सदर वाहनाचा मूळ क्रमांक एम एच बारा एम डी शून्य शून्य चव्वेचाळीस असा व सदर मालकाचे नाव निवृत्ती साहेबराव सुर्वे राहणार बोगाव बिंगरुट पुणे असल्याची माहिती मिळाली अधिक माहिती घेता सदरची बुलेट चोरीची असून त्याबाबत पलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे याबाबत पुढील योग्य ती कारवाईसाठी शहर पोलीस ठाणे नेची संपर्क साधण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल वाय एस पी अमोल ठाकूर वाहतूक शाखेचे प्रभारी चेतन मचले पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस हवालदार अमोल पवार संजय मोरे संतोष पाटणकर होमगार्ड रविराज जंगम यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड